मावशी तुम्हाला ही आयडिया कशी काय आली का इथे स्टॉल टाकावा, म्हणजे आपला आगरी जेवण म्हणजे लोक येतील, म्हणजे असं तुम्हाला कसं वाटलं, कसं काय वाटलं? म्हणजे मनाने मी टाकला, मनाने टाकला, म्हणजे काय कोणी आयडिया वगैरे नाही दिलेले? मित्रांनो, मावशीच्या मनामध्ये आला, मावशीने स्टॉल टाकला, म्हणजे आगरीबतीचा जो जो काय असते ते सर्व भेटतो इथे, आणि मासली फ्राय होते. याच्यामध्ये तुम्हाला पापलेट दिसतोय, चांद पापलेट दिसतोय, आणखीन बांगड्या आहे, आणि हे बघा मित्रांनो स्पेशल चिंबोऱ्यांचा कालवण सुद्धा तुम्ही बघताय. तर हे बघा मित्रांनो हा स्टॉल आहे, आणि या स्टॉलचं नाव आहे मायेचा स्वाद. आता तुम्हाला एक्झॅक्टली मी लोकेशन सांगतोय, सेक्टर 19 तिथे ट्रेंड्स मॉल आहे, इथे शगुन आणि इथे बिकानेर आहे, त्याच्याच अपोजिट साईडला हा स्टॉल आहे. नाचण्या तर व्हरायटी तर भरपूर आहे मित्रांनो. तर चला आता कंटिन्यू रहा, आता आपण बघूया मावशीजवळ काय काय व्हरायटी आहेत. तर मित्रांनो या स्टॉलचं नाव आहे मायेचा स्वाद, आणि या मावशी आहेत. मावशी तुमचं नाव काय? संगीता कुमार. संगीता कुमार, आणि आता काय करते तुम्ही? मच्छी फ्राय झाले. हे बघा इथे मच्छी फ्राय झाले, याच्यामध्ये चिंबोरी खूप खूप व्हरायटी आहे. चिंबोरी राणी खूप व्हरायटीची मासली इथे तुम्हाला भेटेल. आणि मावशी तुम्ही हा बिझनेस म्हणजे हा स्टॉल किती वर्षापासून इथे चालू? 1 झालं आहे का? तर हे बघा मित्रांनो आता इथे मॅरिनेशन करण्यासाठी मसाले वगैरे टाकते. तर याच्यामध्ये काय काय टाकले? हळद आणि मसाला का फक्त? मसाला, गरम मसाला. अच्छा अच्छा. आणि मावशी तुमच्या इथे काय काय भेटून जाईल? माझ्या इथे गावठी कोंबडा, हिरवा चिकन आहे, अजून आज मुंडीन आहे, पाया पण आहे, पण तो आता बनवायचा राहिला. म्हणजे आगरीबतीचा जो जो काय असते ते सर्व भेटतो इथे. आणि गावठी कोंबडा, गावठी कोंबडा सर्व, हिरवा मटण, हिरवा चिकन, सुकट आहे, टेंगली सुकट आहे, अच्छा, बाड सुकट आहे, खारलेले शिंगाळीचं कालवण आहे. अरे वा, खारलेले शिंगाळीचं कालवण सुद्धा. मावशी तुम्हाला ही आयडिया कशी काय आली का इथे स्टॉल टाकावा, म्हणजे आपला आगरी जेवण म्हणजे लोक येतील, म्हणजे असं तुम्हाला कसं वाटलं, कसं काय वाटलं? मनाने टाकलं, म्हणजे काय कोणी आयडिया वगैरे नाही दिलेले? मित्रांनो मावशीच्या मनामध्ये आला, मावशीने स्टॉल टाकला. आणि मग एवढं जेवण आहे हा कोण तुम्ही स्वतः बनवताय का घरामधून बनवून आणताय? अच्छा. नाही बघा इथे आता मासली फ्राय होते. याच्यामध्ये तुम्हाला पापलेट दिसतोय, चांद पापलेट दिसतोय, आणखीन बांगड्या आहे, वाव आहे, सुरमई आहे, मटण आहे. हा तर तुम्ही बघताय हा मटण आहे, आणि इथे हा काय आहे? काळजी पेठा आहे. हा इथे तुम्ही काळजी पेठा बघताय. वजरी आहे, इथे वजरी आहे, सुकट कालवण आहे, आंबर सुकट कालवण आहे इथे. आणि हा काय खाऱ्या मच्छी शिंगाला आहे बघा मित्रांनो. आणि इथे तुम्ही निवट्या बघताय. हे बघा इथे तुम्ही ही टेंगली सुकट बघताय. आणि हे बघा मित्रांनो इथे तुम्ही हिरवा चिकन बघताय. आणि हे बघा मित्रांनो तुम्ही इथे बघताय गावठी कोंबड्या ना, गावठी कोंबड्याचा कलर बघा मित्रांनो, मस्त पैकी झालंय. आणि हे बघा मित्रांनो स्पेशल चिंबोऱ्यांचा कालवण सुद्धा तुम्ही बघताय, तांदळाची भाकरी सुद्धा भेटेल, आणि इथे बाजरी ना, ही बाजरीची भाकरी, आणि ही ज्वारीची भाकरी, आणि इथे चपाती सुद्धा मिळेल तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो इथे आता मावशी डिश भरते. आणि हे दादा आहेत, दादा कुठले? बामण डोंगरीचेच आहेत. काय नाव तुमचं? दर्शन नाईक आहेत. मग आता तुम्ही काय घ्यायला आलेत? भाकरी आणि चिकन घ्यायला आलो. भाकरी आणि चिकन कशासाठी आले? मावशीकडून येतो. हा कधी कधी नसला घरी आपला आवडीचा नसला पदार्थ तर मावशीकडून एकदम भारी आहे. किती टाइम झालं तुम्ही म्हणजे इथून पार्सल घेऊन जात आहे? जवळजवळ वर्ष झालं. वर्ष झालं. मग टेस्ट बद्दल काय बोलणार? एकदम भारी टेस्ट आहे मावशी, एकदम भारी असते, चिकन असते, हा हा, वजरी मुंडी सर्व काय, म्हणजे आपला घरगुती एकदम आगरी पद्धती, एकदम घरगुती आगरी बोली पद्धती. अच्छा, थँक्यू सो मच. मग आपल्या व्ह्युअर्सला काय बोलणार तुम्ही, यायला पाहिजे का एकदा? नक्की या, इथं शगुन चौकाच्या बाजूलाच आहे मावशीचा, नक्की या, एकदा टेस्ट करा. ओके, थँक्यू. हे बघा इथे तुम्हाला मस्तपैकी गरम गरम भाकरी सुद्धा भेटतील. आजोबा भाकरी कधी? आणि इथे मावशी पार्सल करतात, पार्सल असे कंटेनर बॉक्स असतात, त्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला. त्यांच्या त्या पण भाकरी बांधत त्यातल्या दोन बांध. तर हे बघा मित्रांनो हा हिरवा चिकन आहे, झालं बघा किती मस्त. आणि इथे तुम्ही शिंगाले बघता, शिंगालीचा कालवण एकदम परफेक्ट झालंय बघा.
अच्छा आणखीन कालीची पिठा पण आणलं मावशीने डिश एवढे आयटम आहेत का जागा नाही राहिलेली आणि बघा इथे तुम्ही मटन बघताय मटन बघा किती भारी झालेलं आहे कलर बघा ना सर्व रेसिपीला एक चांगला असा कलर आलेला आहे ना मटन पण शिजलेलं आहे ना एकदम परफेक्ट हे बघा इथे निवट्या बघते मट्स किती आहे मस्त एकदम पद्धतशीर झाले आणि इथे तुम्ही बघताय ना हा पॉम्प्लेट आता मावशीने दिलाय आपल्याला थोडासा कलीची पेटा ऍक्च्युली द्यायला भरपूर देते पण मावशीला सांगितलं की थोडाच दे जेवढा आम्हाला संपल तेवढंच तर चला आता करूया सुरुवात सर्वात आपण ना पहिलं ना हिरवं चिकन ग्रीन चिकन आहे ना तिथून सुरुवात करूया तर मावशी बोलतात की यांची स्पेशलिटी आहे ती हां म्हणून आपण इथूनच सुरुवात करूया या मित्रांनो हिरवं चिकन पाया भरते पाया जसं मावशीने सांगितलं ना खरंच स्पेशलिटी आहे आणि खरंच एवढं म्हणजे तोंडामध्ये टाकलं म्हणजे एकदम मुली ते बोलतो ना फ्लेवर टेस्ट भारी वाटते खरंच मस्त वाटतं आता इथे तुम्ही बघा हा जो मी बघते ना आयटम म्हणजे आपल्याला कधी वाटलं नव्हतं का म्हणजे एकदम रेअर आहे म्हणजे असे गोष्टी फक्त आणि फक्त असे मावशींकडेच भेटू शकते आताच्या जनरेशन मध्ये कोण नाही बनू शकत ना तर हे बघा पहिला तुम्हाला मी थोडस खाऊन दाखवते हा शिंगाली आहे हारवडी शिंगाली आणि इथे तुम्ही मटन बघताय जेव्हा मी मावशीचं म्हणजे इथे स्टॉलवरती मटन बघितलं ना खरंच मटन बघितल्यावरती माझ्या ना तोंडामध्ये पाणी सुटलेलं एवढं भारी हे बघा किती मस्त आहे आता मटन आपण टेस्ट करा लजीज आपल्या भाषेमध्ये खरंच एक नंबर झालं आहे मटन पण जबरदस्त बनवलेलं आहे हे बघा हे तुम्ही बघताय ना टेंगली सुकट आणि इथे तुम्ही बघताय पॉम्प्लेट तीन घेतलं तर परत कुठे नेलं आपले पायला खुरकुल पण येतो गुरु मस्त एकदम क्रंची पण झालंय भाकरीमध्ये ना आपण काय करणार माहिती का टेंगली आंबर घेऊया आज आणि असं ना म्हणजे ग्रेव्ही आहे ना मिक्स करूया या जेवले मित्रांनो इकडे बाबू इकडे नक्की ट्राय करते मित्रांनो नक्की या पूर्ण डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले नक्की एकदा ट्राय करा येऊन आता एकदा स्नेहाला पण टेस्ट करा लावूया स्नेहा बघूया आपलं काय झालं तर मित्रांनो फायनली आता आपण घरी आलो बाहेर ना खूप अंधार झाला होता तर आम्ही काय विचार केला का घरी आता पार्सल डायरेक्ट घेऊ आणि घरीच जाऊ जेवायला ना आणि मावशी एवढी चांगली होती ना मित्रांनो पैसे अजिबात घेत नव्हते आम्ही जबरदस्ती कसं तरी करून दिला तरी पण गेलो ना आम्ही फक्त एकदाच त्यांना विचारला की मावशी आम्ही जेवायला येतो अरे हे कधी तर म्हणजे एकदम खुश होऊन बोलले ना म्हणून आम्ही आज गेलो त्यांची व्हिडिओ शूट केली प्रमोशनल व्हिडिओ नव्हती तर तुम्हाला वाटेल की पैसे घेतले आम्ही तर मावशीकडे तुम्हाला कालवापासून ते सर्व टाइपचे जे सी फूड असतात ना आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जे बघता ते सगळी गोष्टी मावशीकडे अवेलेबल असतात आणि मावशीकडे नाही बघा एवढं आणलेलं आहे सानूने सुरुवात पण केली सानू कसं झालं सांग एकदा मस्त ना काय खाते तू आता काय आवडलेलं आहे तर ती बघा डायरेक्टली अशीच खाते तिला मला भाकरी जमत का तू डायरेक्ट खाते एवढं टेस्ट तर चल आता मी तर खाऊन दाखवलंय स्नेहा आता तू खाऊन एकदा दाखव तर मी सर्वात आधी मटन टेस्ट करणार आहे कारण तुम्ही मटन खात ना माझ्या तोंडातून पाणी येतं एवढं माहिती कसं झालंय सेम जे हल्दीला टेस्ट असते ना एकदम मी हल्दी अटेंड केली आपल्या आधी लोकांची एवढी टेस्टी लागते ना सेम डिटो टेस्ट आहे खूप टेस्टी आहे बघा वजरी आहे पण वजरी मला एवढी काय आवडत नाही तिथे मी पोटा खाते कलेजी पेटातला पोटा एकच नंबर अजिबात कच्च काहीच नाही सगळं शिजलेलं आहे आतमधून बघा हिरवा चिकन आहे प्रत्येक डिशची रेसिपी एकदम अलग आहे मला खूप टेस्टी वाटते
आगरी पद्धतीचे बोलले सेम आगरी फ्लेवर सर्व रेसिपी मध्ये खूप टेस्टी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच. आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटला मावशीचा स्टॉल उल्वे मधला सेक्टर 19 मधला माईचा स्वाद. तुम्ही जर सेक्टर उल्वे मधून कुठूनही येत असाल तर एकदम समोरच आहे. तुम्हाला कुठेही कोणाला जर तुम्ही विचारला की ते मच्छीचा एक मावशी स्टॉल लावते कोणीही तुम्हाला सांगेल. तुम्ही प्लीज एकदा व्हिजिट करा, खरंच तुम्ही 100% नेक्स्ट टाइम पण तिथे जाणार. आणि हा तो स्टॉल ना सोमवारी आणि गुरुवारी बंद असते ना. आणि आम्ही का म्हणजे असं आमच्या मनात बोलत ना आपल्या माणसाला सपोर्ट करावा म्हणून आम्ही असं विचार केला की ते एवढी मेहनत करतात, जर आपले चॅनल थ्रूनी त्यांची मदत होईल तर खरंच खूप मोठी आपल्यासाठी आपण खूप लक्की असणार की आपण त्यांना हेल्प करतोय म्हणून. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.